अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। केंद्र सरकारने लागू केलेले कृषी विधेयक हे शेतकरी विरोधी असून या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल, यासाठी हे विधेयक केंद्र शासनाने रद्द करावे। या मागणीसाठी आज जामनेर शहरातील नगर परिषदेसमोर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। या स्वाक्षरी मोहिमेला जामनेर राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना पक्षाच्या वतीने देखील पाठिंबा देण्यात आला आहे। राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी आणि आमचे खासदार साहेब राहुलजी गांधी, युवकांचे आदरस्तंभ आणि महाराष्ट्र प्रदेशचे थोरात साहेब आणि जिल्ह्याहून आमचे जिल्हाध्यक्ष संदीप भैया यांच्या मार्गदर्शनाखाली जो आम्ही आज हा कार्यक्रम साहेबांचा जो कार्यक्रम घेतलेला आहे, शेतकऱ्यांविरोधात जो कायदा तयार होतो आहे, हा कायदा पास होऊ नये याच्यासाठी काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणाने उभे आहे आणि भक्कमपणाने उभे राहणार आहे। शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले शासन, मोदी शासन अतिशय दुर्दम्य शासन आहे। शेतकऱ्यांच्या भावना त्यांना माहीत नाही, कारण त्याच्याकडे शेतीच नाही, शेती नाही, मुलं नाही, बाळ नाही आणि बाईच नाही त्यांच्याकडे, तर संसारातला काय विषय त्यांना माहिती आहे। त्याच्याकरता हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं शासन असल्यामुळे त्याचा पहिले आम्ही आमच्या नेत्यांच्या तर्फे धिक्कार 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 म्हणतो आणि शासनाचं जो मोदी सरकार आहे त्याला शेतकऱ्यांच्या भेटीशी धरलेलं आहे, शेतकऱ्यांच्या जमिनीवर तो कब्जा करण्याचा हे चाललं आहे, ते आम्ही उदेणार नाही। त्यासाठी शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर येऊ आणि आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करणार आहोत। या वतीने आमच्या जामनेर तालुक्यातील निरीक्षक आले विकास वाघ आणि प्रताप पाटील यांच्या माध्यमातून आम्ही साक्षींचा कार्यक्रम घेतला। जामनेर तालुका असेल, जामनेर शहर असेल, तालुक्यावासियांतर्फे आम्ही हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। आपला साक्षर वाटत असेल आज एवढ्या भर उन्हामध्ये चौकामध्ये आज हे काँग्रेसचे बंधू भगिनी एकत्र झाले, त्याला कारण जे कायदा सांगितलं आहे माननीय सोनियाजी गांधी ऑल इंडिया काँग्रेसच्या अध्यक्ष, त्याचप्रमाणे राहुलजी गांधी, त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष, या सर्वांच्या आदेशाने आज हे अभियान इथे राबवलं जात आहे। राहुलजींनी ट्विट केलं होतं की कृषी कायदा 2020 एक किसानों के लिए मौत की सजा आहे। ही मौत की सजा जी आहे ही काय आहे, तर जेव्हा श्री राम म्हणत होते हंस चुगेगा दाना दुनका कौवा मोती खाएगा, शेतकरी बंधू भगिनींनो आजपर्यंत आपली नाळ आपल्या काळ्या मातीशी होती, परंतु ही काळ्या मातीशी असलेली नाळ ही आता उद्योगपतींच्या हातात जाणार आहे, आपल्या मार्केट कमिट्या बरखास्त होणार आहे। त्याचप्रमाणे एवढंच नव्हे तर जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःचं पीक घ्याल तेव्हा तेव्हा हे संपूर्ण जे लोक आहेत, जे उद्योगपती आहेत, हे तुमचं पीक स्वतःच्या हातात घ्यायचं म्हणताय, तुमची शेती स्वतःच्या हातात घ्यायचं म्हणताय। आणि तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची की या सरकार म्हणतं की साठेबाजी करा, गोडाऊनमध्ये साठवा, म्हणजे तुम्ही उत्पन्न काढाल, तुम्हाला कमी भाव मिळेल, परंतु हे उद्योगधंदे करणारे लोक येतील आणि मोठ्या मोठ्या अंबानी अदानी सारखे लोक येतील आणि हे लोक काहीच दिवसामध्ये जे तुमचं पूर्ण पीक आहे ते गोडाऊनमध्ये घालतील आणि महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये जी महागाई होईल, अराजक निर्माण होईल, ते याच्यासाठी आमच्या सोनियाजी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या ज्या अध्यक्ष आहे त्यांच्या आदेशाने हे अभियान पूर्ण देशभर राबवलं जात आहे। म्हणून जामनेर तालुक्याच्या सर्वांना सर्वांना विनंती करते की
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जे सह्याचं अभियान केलं याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद द्या. हा काळा कायद्याला आपण सगळे मिळून झुगारून देऊ आणि आपण आपल्या काळ्या मातीची जी गाळ आहे ती आपण टिकून ठेवू. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.